एक धक्कादायक बातमी उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातून. लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एका नाविकाने धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या नाविकाला कोरोनाची लस घ्यायची नव्हती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नाविक ऐकायलाच तयार नव्हता. अभी आपको लगवाना पड़ेगा. लस देण्यासाठी त्याला घेऊन जात असताना तो कर्मचाऱ्यांना हूल देऊन पळून गेला, मात्र कर्मचाऱ्यांनी त्याला गाठलं आणि लस घ्यायला सांगितली तेव्हा बाणात फेकून देण्याची धमकी त्याने दिली. एवढंच नव्हे तर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाव घेऊन त्यानं खाली पाडलं. अखेर बोटीत बसलेल्या स्थानिक लोकांनी कशीबशी त्याची समजूत काढली. त्यानंतर त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला. तर दुसऱ्या एका घटनेत असाच एक जण लस टाळण्यासाठी झाडावर लपून बसला होता, मात्र त्यालाही लस टोचण्यात आली. सह्याद्रीची उंची म्हणजे मुंबईतल्या शाळा 27 जानेवारी पासून सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईत ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन शाळाही सुरू राहणार आहेत. राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरू होणार असल्या तरी मुंबई महापालिकेला मात्र शाळा सुरू करण्यासाठी 3-4 दिवसांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तसंच मागच्या वेळी जारी केलेले नियम यावेळीही शाळा सुरू ठेवण्यासाठी लागू राहतील असं काकाणी म्हणाले. राज्यात शाळा सुरू होणार असताना पुण्याच्या महापौरांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. पुणे शहरात कोरोना संसर्ग वाढत असताना 24 तारखेपासून शाळा सुरू कराव्यात असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पालक संघटना आणि बालरोग तज्ञांशी चर्चा करून शनिवारी पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ असंही ते म्हणाले. राज्य सरकारनं शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला असला तरी औरंगाबाद महापालिका क्षेत्रात शाळा बंदच राहणार आहेत. औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, त्यामुळे किमान 10 दिवस अजून परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असं महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय. औरंगाबादेत सध्या दिवसाला 800+ कोरोना रुग्ण आढळत आहेत. राज्यातील शाळांसोबत महाविद्यालयही सुरू होणार आहेत, मात्र कोरोनाचे नियम पाळूनच महाविद्यालये सुरू होतील अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कॅबिनेट बैठकीत महाविद्यालयांबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा या ऑनलाईनच होतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ठाणे जिल्ह्याबाबतही करमाफीच्या मुद्द्यावरती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. ठाण्यातही 500 चौरस फुटांपर्यंत घरांना करमाफी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे